गंभीर महिला रुग्णाला उपचारासाठी पुण्याला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची सोमवारी रात्री घारगाव तालुका संगमनेर येथून चक्क चोरी झाली. पुणे नाशिक महामार्गालगतच्या हॉटेल लक्ष्मीसमोर चालक आणि नातेवाईक खाली उतरले असता चोरट्यानं आतील रुग्णासह रुग्णवाहिका चोरून नेली. काही तासातच घारगाव पोलिसांनी गुन्ह्याचा तपास लावून संगमनेर येथून रुग्णवाहिका आणि आरोपीला ताब्यात घेतले. रुग्णाला उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आलं. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री रुग्णवाहिका चालक योगेश म्हाळू रोंगटे राहणार कवडदरा नाशिक एक महिला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घेऊन नाशिक पुणे महामार्गावरून पुण्याकडे निघाले होते. रात्री 10:30 सुमारास घारगाव येथे हॉटेल लक्ष्मीसमोर रुग्णवाहिका उभी करून चालक पार्सल आणण्यासाठी गेला त्यावेळी रुग्णाचे नातेवाईकही लघुशंकेसाठी खाली उतरले. ते सर्वजण जेव्हा परतले त्यावेळी रुग्णवाहिका जागेवर उभी नव्हती. त्यामुळे चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. घारगाव पोलिसांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या. नाकाबंदी करून या मार्गावरील पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळानंतर संगमनेर शहर पोलिसांना ही रुग्णवाहिका शहरातून जाताना दिसली. त्यांनी ती ताब्यात घेऊन घारगाव पोलिसांना माहिती दिली. घारगावचे पोलीस तातडीनं संगमनेरला आले. त्यांनी रुग्णवाहिका आणि आरोपी वैभव सुभाष पांडे याला ताब्यात घेतले. रुग्णवाहिकेतील महिला सुरक्षित होती. त्यांना उपचाराची गरज असल्याने पोलिसांनी ही रुग्णवाहिका लगेचच चालक रोंगटे यांच्या ताब्यात दिली. तो रुग्णाला घेऊन पुण्याला रवाना झाला. त्यानंतर त्यांना दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पांडे याच्याविरुद्ध रुग्णवाहिका चोरीचा आणि महिला रुग्णाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. त्याला अटक करण्यात आली असून प्राथमिक चौकशीत चोरीच्या उद्देशानं त्यानं हे कृत्य केल्याचं आढळलंय. अधिक तपास पोलीस करत आहेत. घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील तसेच राजेंद्र लांघे प्रमोद चव्हाण हरिश्चंद्र बांडे यांनी तातडीनं पावले उचलल्यानं काही वेळातच रुग्णवाहिकेचा शोध लागलाय. याशिवाय रुग्णाला पुढील उपचारासाठी तातडीनं घेऊन जाता आलं. रात्री आपल्या पाहुण्याची म्हणजे आपली सखी दाजी त्यांची अम्ब्युलन्स रात्री जवळ नाशिक रोडवरून निघाली. गाडीमध्ये कोविड पेशंट होता आपल्या. बर. तर कोविड पेशंट घेऊन जात असताना त्यांना भूक लागली आणि नातेवाईक होतं सोबत. तर ते नातेवाईक लघवीचं कारण झालं. लघवीला तो गेला. त्या दरम्यान ती जो ड्रायव्हर होता आपली सखी दाजी असताना तर त्यांनी जेवण वगैरे पार्सल ऑर्डर देत असताना तेवढ्या वेळेत गाडीची म्हणजे गाडीला चावी असताना चावी गाडल्याच होती. तर त्या चोरांनी म्हणजे जो होता तो त्यांची गाडी पळून नेली. ती गाडी पळून येत असताना त्याला कळलं ना गाडी जीपीएस वगैरे असं काही. तर ती गाडी कुरकुटी फाट्यावरून परत रिटर्न मारला यू टर्न मारला त्याने. तर ती गाडी समीरच्या दरम्यान गेली. तर त्यांनी म्हणजे त्या मालकाला फोन लावला असं त्या मालकाने लगेच ट्रेस लावायला सुरुवात केली. तर त्याचे दोन्ही समीरमध्ये असणारे ड्रायव्हर त्यांच्या मार्फत ती ॲम्ब्युलन्स पकडली गेली. त्या माणसाला सुद्धा पकडलं गेलं. त्यांना भरपूर मारहाण वगैरे झाली त्या ड्रायव्हरला ज्यांनी पळून नेली त्याला. तो काही लांबचा नाही वैभव सुभाष पांडे म्हणून त्याचं नाव. तोही परिचित मधला पण त्याने गाडी निवडली नव्हती लागत. गाडी पेशंट होत कोविडचं पेशंट. बरोबर. तर त्यांनी नेत असताना त्याला अनेक हे झालं असं काय. बरं आता तो कुठे आहे नक्की सध्या त्याला अटक केली का. अटक केली गेली त्याच्यावर संगमनेर पोलिसांनी. संगमनेर पोलीस स्टेशनला तो आहे तो अटक. आरोपी सध्या घारगाव पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर.